नमस्कार, जीनियस अकॅडमी पुणे या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण एक आनंदाची बातमी पाहणार आहोत. आत्ताच जिल्हा परिषदेमधील भरती संदर्भात एक GR प्रसिद्ध झाला आणि त्या GR नुसार जिल्हा परिषदेमधील आरोग्य विभागाची भरती लगेच घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. आणि आता हसन मुश्रीफ साहेब यांनी अशी माहिती दिली की सर्व जिल्हा परिषदांना आदेश दिलेले आहे की ही आरोग्य विभागाची भरती तात्काळ सुरू करावी. तर ते काय आदेश दिलेले आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला आरोग्य सेवक, आरोग्य सेविका यासाठी टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी हे ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य सेवक टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये तुम्हाला एकूण 15 टेस्ट मिळतील. तर या ठिकाणी पहा, हसन मुश्रीफ यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे की ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या 5 सवर्गातील एकूण 10,127 रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्याच्या खाली पहा, या 5 सवर्गातील पदे भरण्यासाठी मार्च 2019 जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त झालेले असून या संदर्भात भरती प्रक्रिया जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या जिल्हा निवड समितीमार्फत करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांकडील गट क सवर्गापैकी आरोग्य विभागाशी संबंधित 5 पदांची भरती प्रक्रिया जिल्हास्तरावरच घेण्याबाबतची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याबाबत सर्व जिल्हा परिषदांना निर्देश दिले आहेत. म्हणजे आदेश पण प्राप्त झाले जिल्हा परिषदांना, त्यामुळं कधीही आता परीक्षेचा टाईमटेबल येऊ शकतो आणि प्रत्येक जिल्हा परिषदेचा स्वतंत्र टाईमटेबल येणार आहे. प्रत्येक जिल्हा परिषदेचा स्वतंत्र पेपर होणार आहे, म्हणजे वेगवेगळे पेपर होतील आता सर्व जिल्हा परिषदांचे. आणि त्यामुळं अभ्यासाला लागा, कधीही परीक्षेच्या तारखा येऊ शकतात. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जीनियस अकॅडमी पुणे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.